ब्रह्मा विष्णु महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव देवतेस मानणार नाही व त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा व खोडसा प्रचार आहे असे मी मानतो. मी श्राद्ध पक्ष करणार नाही. पिंडदान करणार नाही. मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करवून घेणार नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहे असे मी मानतो. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेन. मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. तथागताने सांगितलेल्या 10 पारमिता मी पाळीन. सर्व प्राणी मात्रावर दया करी त्यांचे लालन पालन करी. मी चोरी करणार नाही. मी व्यभिचार करणार नाही. मी खोट बोलणार नाही. मी दारू पिणार नाही. प्रज्ञा शील करुणा या बौद्ध धर्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन. माझ्या जुन्या मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्ध धर्माचा स्वीकार करतो. तो सद्धर्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
मी बुद्धांच्या शिकवणुकी प्रमाणे वागू अशी प्रतिज्ञा करतो. साधू साधू साधू.